मंडळी आता वेळ झाली ऑन लोकेशन रिपोर्ट पाहण्याची, अर्थात एबीपी माझाचं ऑन द स्पॉट बुलेटिन पाहण्याची। माझे रिपोर्टर सहकारी दिवसभरातल्या घडामोडींची सविस्तर बातमी आता तुम्हाला सांगणार आहेत आणि तीही थेट घटनास्थळावरून। पाहूयात ऑन द स्पॉट। साताऱ्याच्या किल्ले प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवल्यानंतर राज्य सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। ज्या ठिकाणी अतिक्रमण हटवण्यात आलं त्याच ठिकाणी अफजल खानाच्या वधाचा देखावा असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आता उभारण्यात येणार आहे। पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ट्विट करून राज्य सरकारच्या निर्णयाची माहिती दिली। शिवभक्तांची मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे। स्वराज्यावर चाल करून आलेल्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा किल्ले प्रतापगड परिसरात उभारण्याचा प्रस्ताव मागवण्यात आल्याची माहिती लोढा यांनी ट्विटमध्ये दिली आहे। त्यासोबतच किल्ले प्रतापगडच्या पायथ्याशी लाईट आणि साऊंड शो सुरू करण्यासंदर्भातला प्रस्ताव मागवण्यात आल्याची माहिती सुद्धा लोढा यांनी ट्विटमधून दिली आहे। कॅमेरामन अजित शूतरकर, समी वेदांत ने, एबीपी माझा, मुंबई। धनुष्यबाण गोठवण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटानं केलेली याचिका दिल्ली हायकोर्टानं फेटाळली आहे। निवडणूक आयोगाच्या कामकाजामध्ये कुठल्याही पद्धतीनं दखल द्यायला कोर्टानं नकार दिला आहे। 8 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगानं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलेलं होतं। त्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटाला वेगवेगळी चिन्ह बहाल केलेली होती, पण या संपूर्ण प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगानं नियमांचं पालन केलेलं नाही असं म्हणत शिवसेनेच्या ठाकरे गटानं हायकोर्टात धाव घेतलेली होती। दिल्ली हायकोर्टामध्ये त्यांचं म्हणणं होतं की निवडणूक आयोगानं आम्हाला पुरेसा वेळ दिलेला नाही आणि आमची बाजू पण ऐकून घेतलेली नाही। निवडणूक आयोगानं आपला अंतिम निर्णय तातडीनं घ्यावा एवढंच दिल्ली हायकोर्टानं म्हटलेलं आहे आणि त्यामुळं आता चिन्हाच्या या लढाईमध्ये अंतिम निर्णय किती वेगानं येतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन राजेश सह प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली। मुंबईत गोवरचा वाढता प्रादुर्भाव चिंतेचा विषय बनत चाललाय। कस्तुरबा रुग्णालयात गोवरवर उपचार घेत असलेल्या एका वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला। कस्तुरबा रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असलेल्या बालकाचा मृत्यू सोमवारी दुपारी 3 सुमारास झाल्याची माहिती आहे, पण मुंबई महापालिकेच्या अहवालात त्याची माहितीच नाही। त्यामुळे मुंबई महापालिकेनं बालकाचा मृत्यू लपवला का असा प्रश्न निर्माण होतोय। बाळाला फुफ्फुसाचा गंभीर संसर्ग झाल्यामुळे कस्तुरबा रुग्णालयात शुक्रवारी दाखल करण्यात आलं होतं, पण प्रकृती गंभीर असल्यामुळे शनिवारी दुपारी मुलाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं। सोमवारी दुपारी 3 सुमारास बाळाची प्राणज्योत मालवली। कस्तुरबा रुग्णालयात गोवरच्या 6 रुग्णांवर आयसीयूत उपचार सुरू आहेत। वॉर्ड आणि अतिदक्षता विभाग मिळून एकूण 61 जणांवर कस्तुरबा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे। कॅमेरामॅन अजित कदम सह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्यावर झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याप्रकरणी आज अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय। 15,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर ठाणे सत्र न्यायालयाने त्यांना हा जामीन मंजूर केलाय। कळवा मुंब्रा पुलाच्या रविवारी झालेल्या उद्घाटन समारंभानंतर आव्हाडांनी आपला विनयभंग केल्याची तक्रार रिदा रशीद यांनी केली होती। त्यानंतर या प्रकरणात मुंब्रा पोलिसांनी आव्हाड यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 354 नुसार गुन्हा दाखल केला। आपल्या विरोधातला हा गुन्हा खोटा असल्याचा दावा आव्हाड यांच्याकडून करण्यात आला। तसंच तक्रारदार महिला या भाजपच्या पदाधिकारी असल्यामुळेच या प्रकरणात राजकीय संघर्ष देखील उफाळून आला। जितेंद्र आव्हाडांवर झालेल्या या आरोपांवर आज ठाणे सत्र न्यायालयामध्ये सुनावणी देखील पूर्ण झाली। त्यानंतर दिलेल्या तारखांना हजर राहण्याचे आदेश देऊन त्याचबरोबर तपासात सहकार्य करण्याचे आदेश देऊन न्यायाधीश प्रणय गुप्ता यांनी जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला। कॅमेरामन अद्विन वार्गेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज विदर्भामध्ये दाखल झाली। या यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसने सेगाव येथे 18 नोव्हेंबरला भव्य सभेचं आयोजन केलं आहे। राहुल गांधीची भारत जोडो यात्रा हिंगोली जिल्ह्यातून आज वाशिम जिल्ह्यामध्ये दाखल झाली। भारत जोडो यात्रा 69व्या दिवशी विदर्भात दाखल झाली। विदर्भात या यात्रेचे स्वागतासाठी व त्यात सहभाग घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती। काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी यात्रेचं विदर्भामध्ये स्वागत केलं। यावेळी राहुल गांधींना भेटण्यासाठी सर्वसामान्य मोठ्या उत्साह दिसून आला। राहुल गांधींनी सर्वसामान्य नागरिकांची भेट घेतली व त्यांच्याशी संवाद देखील साधला।
राहुल गांधी यांच्या शेगावच्या भव्य सभेमध्ये 5 लाख नागरिक सहभागी होईल असा दावा काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. या सभेमध्ये राहुल गांधी महाराष्ट्राच्या जनतेला संदेश देखील देणार आहे. कॅमेरामॅन अतुल हिडेसह तुषार कोडे, एबीपी माझा, वाशिम. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला मराठीतील 40 पेक्षा अधिक साहित्यिकांनी पाठिंबा दिलाय, ज्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष भारत सासणे यांच्यासह संमेलनाच्या अनेक माजी अध्यक्षांचा समावेश आहे. आमचा पाठिंबा हा राजकीय कारणांसाठी नसून सामाजिक कारणांसाठी आहे असं या साहित्यिकांनी म्हटलंय. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा देणारं पत्र महाराष्ट्रातील साहित्यिकांकडून प्रसिद्ध करण्यात आलंय. या पत्रावर 40 हून अधिक लेखक आणि कवींच्या सह्या आहेत. देशात सध्या विद्वेषाचं वातावरण पसरवलं जात असून त्यामुळं समाज दुभंगला जातोय. भारत जोडोच्या माध्यमातून समाज एकत्र बांधला जाऊ शकतो आणि म्हणूनच आपण या यात्रेला पाठिंबा देत असल्याचं भारत सासणे यांनी म्हटलंय. साहित्यिकांचा भारत जोडो यात्रेला पाठिंबा मिळावा यासाठी मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी पुढाकार घेतला होता. ते या यात्रेत सहभागी झाले होते. त्यांच्याच हस्ते राहुल गांधींना पाठिंब्याचं पत्र देखील देण्यात आलं. आम्ही काँग्रेसचे पाठीराखे नाही, मात्र भारतीय जनता पक्षाच्या काही ध्येय धोरणांना आमचा विरोध आहे आणि म्हणून आम्ही या यात्रेमध्ये सहभागी होत असल्याचं लक्ष्मीकांत देशमुख यांनी म्हटलंय. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या 50 आमदारांना घेऊन गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 50 समर्थक आमदारांचा हा एक दिवसीय दौरा असणार आहे. शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडानंतर शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार मुंबईहून सुरत आणि सुरतहून गुवाहाटीला मुक्कामी दाखल झाले होते. गुवाहाटीहून गोव्याच्या दिशेनं प्रयाण करण्याआधी शिंदे आणि सर्व आमदारांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर पुन्हा दर्शनाला येऊ असं सांगून देवीचे आशीर्वाद घेतले होते. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व आमदारांना घेऊन गुवाहाटीला रवाना होणार आहेत. या संदर्भातल्या सर्व सूचना आमदारांना देण्यात आल्या आहेत, तसंच पूर्वतयारीही करण्यात आलेली आहे. कॅमेरा पर्सन रुपेश शेलारचं वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अवघ्या 4 जागांसाठी शिवसेनेने युती तोडून बेमनी केल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरील पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये त्यांनी टीका केली आहे. मुंबई भाजपचे कार्यकर्ते आचार्य पवन त्रिपाठी यांनी लिहिलेल्या अमित शहा यांचं विचारपुष्प या पुस्तकाचं प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झालं. भाजपच्या मुंबईतल्या प्रदेश कार्यालयात हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. तोच धागा पकडून फडणवीसांनी 2014 सालची विधानसभा निवडणूक भाजपने कशी एक हाती लढवली आणि अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली कशी जिंकली याचीही माहिती दिली. त्यावेळी अमित शहा हे भाजपच्या मुंबईतल्या प्रदेश कार्यालयात राहायला होते हेही फडणवीसांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मराठ्यांच्या इतिहासावरती पुस्तक लिहिलं असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्याचसोबत अमित शहा यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा तारखेसह पाठ असल्याचंही फडणवीस यांनी म्हटलंय. कॅमेरामॅन कृष्णा खापरेसह राजू सोने, एबीपी माझा, मुंबई. पनवेलच्या राष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक सुमा शिरूर आणि मुंबईतील क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना यंदाचा केंद्र शासनाचा द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झालेला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येत्या 30 नोव्हेंबरला केंद्र शासनाच्या या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे. मूळच्या पनवेलच्या सुमा शिरूरनं एक नेमबाज म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी कामगिरी बजावली होती. सुमाच्या या कामगिरीचा 2002 साली अर्जुन पुरस्कारानंही गौरव झाला होता. गेल्या काही वर्षात राष्ट्रीय प्रशिक्षक या नात्यानं सुमानं घडवलेल्या नेमबाजांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला घवघवीत यश मिळवून दिलंय. याच कामगिरीसाठी तिला द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. रोहित शर्मा आणि शार्दूल ठाकूर सारख्या गुणवान क्रिकेटवीरांना घडवणारे प्रशिक्षक म्हणून दिनेश लाड यांना द्रोणाचार्य जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्राच्या अविनाश साबळे, भक्ती कुलकर्णी, सागर ओवाळकर आणि स्वप्नील पाटील यांचा अर्जुन पुरस्कारांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलाय. तर टेबल टेनिसपटू अचांता शरद कमलचा सर्वोच्च अशा खेलरत्न पुरस्कारासाठी गौरव करण्यात येणार आहे. कॅमेरामन अजय गुप्तासह मी माधवी देसाई, एबीपी माझा, मुंबई.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून शिवीगाळ करणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्या विरोधात आज मुंबईतल्या राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय ते मंत्रालय असा राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांना मोर्चा काढला. यावेळी या सर्व महिला पदाधिकाऱ्यांना ज्या पद्धतीनं अब्दुल सत्तार यांचा राजीनामा अजूनही घेतला गेलेला नाहीये, सोबतच जितेंद्र आव्हाड यांच्यावर देखील खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, त्यामुळे आम्ही हा मोर्चा काढत आहोत, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया दिल्या. राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात महिला पदाधिकाऱ्यांसाठी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. ही बैठक पार पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या एकत्र आल्या. त्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन थेट मंत्रालयाच्या दिशेनं चालायला सुरुवात केली. या महिला पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारचा निषेध करून सत्तार यांचा तत्काळ राजीनामा घेण्याची मागणी केली. सुप्रिया सुळेंना शिवीगाळ करून अनेक दिवस झाले, तरीही सत्तार यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, त्यामुळे आपण मोर्चा काढत असल्याची प्रतिक्रिया महिला कार्यकर्त्यांनी दिली. अचानक निघालेल्या या मोर्चाला रोखताना पोलिसांची मोठी तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयापासून निघालेला मोर्चा जवळपास 2 किलोमीटर गेल्यानंतर पोलिसांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि महिला पदाधिकारी यांना ताब्यात घेतलं. मात्र तरीही काही आंदोलक महिला मंत्रालयाजवळ पोहोचल्या आणि त्यांना सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं. कॅमेरामन दीपेश महाजन सह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची 61 शिवसैनिकांकडनं मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कथित पत्राचार घोटाळा प्रकरणी तब्बल 102 दिवसांच्या कारावासानंतर संजय राऊत यांची नुकतीच जामिनावर सुटका झाली आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या 61 वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळाला. संजय राऊतांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या मुंबईतल्या भांडूप मधल्या निवासस्थानी शिवसैनिकांची सकाळपासूनच गर्दी उसळली होती. राऊतांनी मग सकाळचे आपले सारे कार्यक्रम रद्द करून ती वेळ शिवसैनिकांसाठीच राखून ठेवली. ही शिवसेना आहे आणि शिवसेनेतलं नातं काय असतं हे इथं दिसतंय, अशी प्रतिक्रिया राऊतांनी त्यांच्या वाढदिवसाला जमलेल्या शिवसैनिकांच्या गर्दीवर बोलताना व्यक्त केली. संजय राऊतांच्या बर्थडे सेलिब्रेशनचा हा सिलसिला सोमवारी हॉटेल ग्रँड हयातपासून सुरू झाला होता. तोच उत्साह दिवसभर कायम राहिला. संजय राऊतांची लेक उर्वशी हिची आपल्या बाबाच्या धाडसाचं कौतुक करणारी सोशल मीडियावरील पोस्टही शिवसैनिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली. कॅमेरामन गजानन बाळापूरकर, सौम्य राणे, एबीपी माझा, मुंबई. गायरानावर झालेलं अतिक्रमण हटवू नका या मागणीसाठी कोल्हापूरमध्ये आज विराट मोर्चा पाहायला मिळाला. कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला. या मोर्चामध्ये सर्वच पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी सहभाग नोंदवला. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या वतीनं जिल्ह्यातील अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरी भागातील अतिक्रमण नियमित होतात, मग ग्रामीण भागातील अतिक्रमण नियमित का करू नये असा प्रश्न मोर्चाच्या निमित्तानं उपस्थित करण्यात आला. राज्य सरकारनं उच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करून राज्यभरातील नागरिकांना दिलासा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. हसन मुश्रीफ यांनीही अधिकाऱ्यांना विनंती केली आहे की कोणत्याही पद्धतीचं अतिक्रमण काढण्यात जाऊ नका. राज्यानं पुनर्विचार याचिका दाखल केली नाही आणि अधिकारी जर बांधकाम पाडण्यास आले तर आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा सतेज पाटील यांनी दिलेला आहे. तर बांधकाम पाडण्यास आले तर माझ्याशी गाठ आहे असा इशारा देखील यावेळी चंद्रदीप नरके यांनी दिलेला आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. नाशिकच्या गोदा पार्कवर रंगलेली मित्रांची दारू पार्टी सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे. या पार्टीत सहभागी झालेल्या मित्रांपैकी एक दीपक दिवे हे बेपत्ता होऊन 8 दिवस उलटून गेले तरीही त्यांचा शोध अद्याप लागलेला नाहीये. तर याच पार्टीत सहभागी झालेल्यांपैकी विजय जाधव यांनी आत्महत्या केल्यामुळे पोलिसांसमोर तपासाचं मोठं आव्हान उभं राहिलंय. नाशिकच्या गोदा पार्क मधल्या दारू पार्टीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दीपकची मित्रमंडळी आणि नातेवाईकांची चौकशी केली, पण या प्रकरणात पोलिसांच्या हाती अजूनही काहीही लागलेलं नाही. त्यामुळे या प्रकरणात आता गुन्हे शाखेकडूनही तपास केला जाणार आहे. बेपत्ता दीपक दिवे यांचा शोध सुरू असतानाच दारू पार्टीत सहभागी झालेल्या विजय जाधव नावाच्या त्यांच्या मित्रांनाही आत्महत्या केल्यामुळे या प्रकरणातला गुंता आणखीनच वाढला आहे. दीपक दिवे तपास मोहीम दरम्यान पोलिसांनी केलेली मारहाण आणि त्रासाला कंटाळून जाधव यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलाय. त्यामुळे नाशिकच्या गंगापूर रोड पोलिसांसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कॅमेरामन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. व्यापारी, नौकरदार आणि सर्वसामान्यांना भाजपशी जोडण्यासाठी भाजपच्या वतीने फ्रेंड्स ऑफ बीजेपी या मोहिमेची घोषणा करण्यात आली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या योजनेबद्दल माहिती दिली. भाजपच्या वतीने गेल्या काही दिवसापासून धन्यवाद मोदीजी अभियान राबवण्यात आलं. या मोहिमेदरम्यान महाराष्ट्रातून 15 लाख पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फ्रेंड्स ऑफ बीजेपी मोहिमेची घोषणा केली. तरुण आणि नोकरदार वर्गाला भाजपमध्ये काम करायचं आहे, त्यांना भाजपशी जोडण्यासाठी फ्रेंड्स ऑफ बीजेपी हे अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी 7030776161 हा मोबाईल क्रमांक देण्यात आला आहे. भाजपनं याआधी मोबाईलवर मिस कॉल देऊन सदस्यता नोंदणी अभियान केलं होतं. आता फ्रेंड्स ऑफ बीजेपी हे अभियान सुरू केलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या अभियानाचा फायदा होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन कृष्णा खापरे यांच्यासह नवनाथ बन, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.